नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. भाव, भाषा आणि जीवन यांचा व्यवस्थित मेळ म्हणजे शिक्षण. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. पैसा कमवण्यासाठी कोणता फंडा वापरला जाईल हे सांगता येत नाही. किन्नरांनी यासाठी नवीन फंडा शोधलाय, तो म्हणजे बडनेरा मार्गावर सर्रास दिवसा ढवळ्या हा प्रकार सुरू असल्याचं सिटी न्यूजच्या कॅमेराने टिपलंय. नवाथे येथे नकली किन्नरांना असली किन्नरांनी मारहाण केली. बेरोजगार पैसे कमवण्यासाठी नकली किन्नर बनतात. असली किन्नरांना याबाबत माहिती पडल्याने ऑटोमध्ये फिरून त्यांनी नकली किन्नरांचा शोध घेतला. बडनेरा मार्गावर नवाथे येथे नकली किन्नर दिसून आले असता त्यांना किन्नर बनवण्यासाठी धाकधपटशा करून असली किन्नरांनी मारहाण केली. नकली किन्नर बनतोस का, तुला खराच किन्नर बनवतो अशा आशयाची ही मारहाण होती. दिवसा ढवळ्या भर रस्त्यावर हा प्रकार सुरू होता, मात्र येणाऱ्या जाणाऱ्याने जराही या प्रकाराकडे ढुंकूनही पाहिलं नाही, कोणीही लक्ष दिलं नाही. नकली किन्नर बनून पैसे मागायचे व आपला उदरनिर्वाह चालवायचा असा धंदा या बेरोजगारांचा होता. मेहनत न करता पैसा कमवण्यासाठी नकली किन्नर बनलेलं असली किन्नरांना दिसल्याने त्यांनी या नकलींना चोप दिला. याबाबत साबणपूर येथील किन्नर मठाच्या सदस्य फराहाबाई यांच्याशी सिटी न्यूजने संपर्क साधला असता किन्नरांना बदनाम करण्याचा हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे, हा अत्यंत चुकीचा आहे, पोलिसांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे अशी प्रतिक्रिया फराहाबाईने दिली आहे. जो भी आपस में झगड़े हो रहे हैं वो लोगों को हम बिल्कुल नहीं जानते. वो लोग कौन है, क्या है, हम लोग नहीं जानते. यहाँ तो सिर्फ यकी मठ है अमरावती में, साबुनपुर में ये असली मठ यही थे. हमारे इसमें भी अलग अलग लोग रहते हैं, तो उनसे हम क्या जाने, वो कहाँ कहाँ ट्रेन जाते हैं, उधर जाते हैं. लेकिन इस तरीके से जो रोडों पर करना, इस तरीके से तमाशे करना, नंगापन करना, ये सब गलत है. तो इसको जैसे पुलिस वालों को भी, पुलिस प्रशासन को भी इसमें ध्यान देना चाहिए. और जो जो किन्नर जाति को बदनाम करने की कोशिश करते हैं, हम तो वीडियो तो देखे नहीं, हमको जानकारी मिली है इस तरीके से, ये तो हमने तो देखे नहीं है. फिर भी जो लोगों को आगाह है, लेकिन ऐसे लोगों से बच के रहना चाहिए. इन लोगों से हमको कोई वास्ता नहीं है, हमारे से कोई मतलब नहीं ऐसे लोगों से. अच्छा. मेरा यही कहना है, सब जिजमान से भी, सब लोगों से भी, इन लोग ऐसे लोगों से बच के रहना चाहिए. और जो हमारे किन्नरों का मठ है, जो साबुनपुरे के अंदर है, यही असली मठ है. ऐसे तो बहुत लोग रहते हैं, उनसे क्या मतलब है, क्या है, उसमें अच्छे भी रहते, बुरे भी रहते, हमारे से उनसे कोई मतलब नहीं है. बस मेरा यही विनती है, इन लोगों से बच के रहो. और जो किन्नर जाति को बदनाम करना चाह रहे हैं, किन्नर जाति को, यहाँ अमरावती के लोग तो सब तो जानते हैं हमारे मठ के बारे में, और इसलिए तुम सब आगा रहो. बस
पीडीएमसी मध्ये मृत झालेल्या चार बाळांच्या परिवाराला मदत देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. प्रत्येकी 2 लाखांची ही मदत असून जिल्हा विधी समितीकडून ही रक्कम दिली जाणार आहे. 9 ऑगस्ट पूर्वी ही रक्कम त्यांना मिळणार आहे. लाखो रुपयांची मदत या परिवाराला मिळेल पण त्यांची बाळे परत येणार नाहीयेत. 9 ऑगस्टच्या आत पीडीएमसी मधील मृत बाळाच्या परिवाराला 2 लाख रुपयांची मदत प्रत्येकी मिळणार आहे. भूषण कट्टा याच्या जामिनावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला होता. मृत बालकांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत देण्याचे आदेश दिले होते, त्यावरून ही मदत देण्यात येणार आहे. जिल्हा विधी समितीकडून ही रक्कम देण्यात येणार आहे. एकीकडे कोट्यवधी वृक्षांची लागवड होते तर दुसरीकडे रस्ते बांधकामासाठी वृक्षतोड होते. रेल्वे स्टेशन ते बसस्थानक मार्गाचं बांधकाम करण्यात येत आहे, त्यासाठी या रस्त्यावरील वृक्ष बुलडोझरने तोडण्यात आले. एकीकडे कोट्यवधी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे, वृक्ष लावले जात आहेत, तर दुसरीकडे रस्ते बांधकामासाठी वृक्ष तोडले जात आहेत. रेल्वे स्थानक मार्गावर रस्ता बांधकाम सुरू आहे, येथील वृक्ष बुलडोझरने तोडण्यात आले. दुसरीकडे कोट्यवधी वृक्ष लावले जात आहेत, परंतु रस्ते रुंदीकरणासाठी ही वृक्षतोड ही गरजेची आहे, त्याला इलाज नाही. शहरातील मोठ्या रस्त्यांचं काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. शहरातील 3 मोठ्या रस्त्यांचं काँक्रीटीकरण होत असून त्यासाठी 170 कोटींचा निधी मिळालाय. या रस्त्यांच्या कामाच्या निविदाही पूर्ण झाल्या आहेत. शहरामध्ये 3 मोठ्या रस्त्यांचं काँक्रीटीकरण होणार आहे. रेल्वे स्टेशन ते अंध विद्यालय, कठोरा नाका ते कठोरा गाव, पंचवटी ते बडनेरा असे हे 3 रस्ते आहेत. या रस्त्यांचं काम लवकरच सुरू होणार आहे, त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पंचवटी ते बडनेरा हा रोड 12 किलोमीटर असून 170 कोटी रुपयांचा निधी या रस्ता बांधकामाला मिळाला आहे. शिवसेनेचे मंत्री दीपक सावंत आले असता त्यांना आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं व नारेबाजी केली. यावरून संतापलेल्या शिवसैनिकांनी आपच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. याचा निषेध म्हणून आम आदमी पार्टीने शनिवारी जयस्तंभ चौकात निदर्शनं आयोजित केली होती, मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नाही. शिवाय कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा जयस्तंभ चौकात लावण्यात आला होता. आम आदमी पार्टीच्या वतीने शनिवारी जयस्तंभ चौकात निदर्शनं आयोजित करण्यात आली. शिवसेनेने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ही निदर्शनं होती, मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नाही. तरीही आप आंदोलन करू शकते ही शक्यता लक्षात घेऊन जयस्तंभ चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला. मोझरी येथे गुरुदेव नगरातील शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहाराची खिचडी कागदोपत्रीच शिजवून वाढण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला. शुक्रवारी शनिवारची खिचडी शिजवून स्वादिष्ट असा शेरा लिहून टाकला. जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापतींनी आकस्मिक येथे भेट दिली असता हा प्रकार उघड झाला आहे. नव्याने रुजू झालेल्या मुख्याध्यापिकेचा हा प्रताप आहे. गुरुदेव नगरातील शाळेत 1 दिवस अगोदरच खिचडी शिजली. शालेय पोषण आहार योजनेमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खिचडीची गुणवत्ता ही विद्यार्थ्यांना द्यायच्या अगोदर चव घेऊन त्याचा शेरा चव पुस्तकात मांडावा लागतो. गुरुदेव नगरातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका बाईंचा नवीन प्रताप समोर आला आहे. शुक्रवारीच त्यांनी शनिवारच्या खिचडीचा रकाना भरत शुक्रवारी शनिवारची खिचडी कागदावर शिजवून स्वादिष्ट लिहून टाकल्याचा धक्कादायक प्रकार शिक्षण सभापती जयंत देशमुख यांच्या अचानक भेटीत उघडकीस आलाय. गुरुदेव नगर येथे नव्यानेच रुजू झालेल्या मुख्याध्यापिकेने केलेला हा प्रकार कारवाईस पात्र असल्याचा ठपका जिल्हा परिषद सभापती सह पदाधिकाऱ्यांनी ठेवलाय. शाळेत नव्याने रुजू झालेल्या मुख्याध्यापिका अनुपस्थित होत्या, त्यांचा प्रभार तेथीलच एका शिक्षिकेकडे होता, मात्र त्या मुख्याध्यापिकेने नोंदवहीत समोरच्या तारखेतही शैक्षणिक कामानिमित्त जात असल्याने सुटीवर असल्याचं नमूद केलं होतं याची कुठलीही माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांना नव्हती. जेव्हा शिक्षण सभापती जयंत देशमुख यांनी शाळेला भेट दिली तेव्हा वर्गावरच्या सर्व महिला शिक्षिका उपस्थित झाल्या. प्रभारी मुख्याध्यापिकेला सर्व नोंदवह्या मागण्यात आल्या, त्याची पाहणी सभापतींनी केली असता त्यामध्ये शालेय पोषण आहाराच्या नोंदवहीत शुक्रवारीच खिचडी तर चवदार होती, पण शनिवारची खिचडी सुद्धा शुक्रवारीच चवदार करून ठेवल्याची नोंद होती. त्यासमोर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी सुद्धा होती. 7 जुलै रोजी शैक्षणिक कामानिमित्त बाहेर जात असून कार्यभार शिक्षिका देवळे यांनी सांभाळावा असा होता,
तर समोरच्या 10 आणि 11 जुलैला सुद्धा शालेय साहित्य आणण्यासाठी पंचायत समिती येथे जात असल्याची नोंद आधीच करून ठेवण्यात आली होती. याबाबत मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपल्या स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला अशी आर्त हाक मायभूमीला देऊन ब्रिटिशांच्या जहाजातून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समुद्रात उडी घेतली. 8 जुलै 1910 रोजीची ही घटना आहे. या ऐतिहासिक घटनेला 107 वर्ष पूर्ण झाले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सिटी न्यूज चॅनेल परिवारातर्फे शतशत नमन. 107 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांच्या जहाजातून समुद्रात उडी घेतली होती. मातृभूमीच्या प्रेमाचा धगधगता इतिहास म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होत. त्यांच्या देशभक्तीसमोर आजही प्रत्येक देशवासी नतमस्तक आहे. 8 जुलै 1910 रोजीची ही घटना आहे. अगर मैं भाग निकला तो सारे यूरोप के लोग दंग रह जाएंगे, ब्रिटिश सरकार को धिक्कारेंगे सब, भारत की प्रशंसा करेंगे, क्रांतिकारियों को प्रेरणा मिलेगी. मुझे ये रिस्क उठाना ही चाहिए, अभी नहीं तो फिर कभी नहीं. Come on. Open up! What's taking you so long? I said open the bloody door! I think there's something wrong. What's the problem? He's there. ये फ्रांस की भूमि है, यहां मुझे पकड़ने का इन्हें कोई अधिकार नहीं है. Stop running! Stop, I say! Stop! मोर्शी येथील बंदिवासात असलेल्या बंदिवानाची प्रकृती अचानक बिघडली. तेथील शिपायांनी धावपळ करून कैद्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं व त्याचे प्राण वाचवलेत. प्रेमदास संपत मोरे हे मोर्शी जेलमध्ये गेल्या 1 वर्षांपासून आहेत. त्यांना कपडे धुताना अचानक चक्कर आला असता शिपाई कर्मचारी महेंद्र मिश्रा व फार्मासिस्ट इस्लामुद्दीन नामदार यांनी धावपळ करून त्यांना इरविनमध्ये दाखल केलं. नामदार हे त्या दिवशी सुट्टीवर होते. मात्र सुट्टीवर असतानाही शिपायाचा फोन आल्यावरून त्यांनी धावपळ केली व कैद्याचे प्राण वाचवले. प्रेमदास मोरे यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे स्टेशन ते बस स्टँड दरम्यानच्या रस्त्याचं बांधकाम सुरू असल्याने हा रस्ता बंद करण्यात आला. शिवाय खापर्डे बगीच्यातून उस्मानिया मशिदीकडे निघणारा रस्ताही बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. हा रस्ता सुरू ठेवण्याचे आदेश आमदार देशमुखांनी दिले असता रस्ता वाहतुकीसाठी खुला झालाय. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून खापर्डे बगीचा ते उस्मानिया मशीद हा रोड बंद होता. रस्ता बांधकामामुळे हा रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना त्रास होत होता, गैरसोय होत होती. रेल्वे स्टेशन ते बस स्टँड पर्यंतचा हा मार्गही बंदच आहे, कारण या रस्त्याचं बांधकाम सुरू आहे. मात्र खापर्डे बगीचाकडून येणारा रस्ताही बंद केल्याने नागरिकांना तेथपर्यंत आल्यानंतर माहीत पडायचं व नंतर वळून पुन्हा दुसऱ्या रस्त्याने जावं लागायचं. आमदार देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीमध्ये रस्ते बांधकामासंबंधी बैठक घेतली असता हा रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शनिवारपासून हा रस्ता सुरू झाल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे व नागरिकांची गैरसोयही टळली आहे. डाक खात्याच्या बेजबाबदारपणामुळे चेतन बोबडे यांची नोकरी गेली आहे. इंटरव्ह्यूचं पत्र इंटरव्ह्यूची तारीख निघून गेल्यानंतर पोस्टमनने आणून दिलं, त्यामुळे चेतन बोबडेची नोकरी गेली. हे पत्र डाक खान्यात पडलेलं होतं.
पोस्ट खाते आजचे व पूर्वीचे, यावर सिटी न्यूजचे ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांचा हा वृत्तांत। एक छोटीशी कहानी से अपनी बात समझाने का प्रयत्न करता हूं। एक पोस्ट ऑफिस में बिल्कुल संध्या के समय जब पोस्ट ऑफिस बंद हो रहा था, एक युवक पहुंचा। उसके हाथ में एक लिफाफा था। उसने बहुत विनती किया पोस्टमास्टर से कि उसका ये लिफाफा लीजिए और आज ही पोस्ट कर दीजिए, करंट से भेजना बहुत जरूरी है, ये मेरे नौकरी का सवाल है। पोस्टमास्टर ने कहा उनसे कि देखिए ना, सारा पोस्ट ऑफिस बंद हो चुका है, थैले पैक किए जा चुके हैं, सील लग चुके, आपका लेटर मैं लूं और किस तरीके से भेजूं, आप दे दीजिएगा, कल लेकर आइए, कल मैं भेज दूंगा। युवक ने कहा अगर आप कल भेजेंगे तो मेरे कोई काम का नहीं रहेगा, ये मेरा इंटरव्यू, वहां तक ये लिफाफा नहीं पहुंचेगा, न जाने क्या हुआ। पोस्टमास्टर के दिन मानवता की ज्योत जगी और उस मानवता की ज्योत के कारण उन्होंने फिर से पोस्ट ऑफिस खोला, फिर वो थैले का सिल तोड़ा और रजिस्टर लेटर उसमें डाला, बाकायदा रजिस्टर करके और उसके रवाना किया। बात आई गई हो गई, पोस्टमास्टर भी भूल गए उस घटना को, बात खत्म हो गई। बरसों बरस बाद में वही पोस्टमास्टर किसी अपने आवश्यक काम, शायद पेंशन का काम, उस पेंशन के काम के लिए एक उच्च अधिकारी के पास पहुंचे। विनती की उन्होंने कि कई दिनों से इस कार्यालय के चक्कर में मार रहा हूं, मगर मेरा पेंशन का केस अभी तक बना नहीं है। उस बड़े साहब ने बड़े गौर से उस वृद्ध पोस्ट मास्टर को देखा, उनके कागजात देखे और मनी महन कोई विचार उनके आ गया। उस अधिकारी ने उस पोस्ट मास्टर से कहा कि आप एक काम कीजिए, आप कल आइए, मैं आपका काम करके रखता हूं। सारे कागजात उन्होंने लेकर रख लिया अपने पास में। और हकीकत में दूसरे दिन वे वृद्ध पोस्ट मास्टर जब उस अधिकारी के पास में पहुंचे तो उनका काम तैयार था। उन्होंने बहुत बहुत आभार व्यक्त किया उस अधिकारी का। अधिकारी ने बैठाया उन्हें और पूछा क्या आपने पहचाना मुझे। वृद्ध पोस्ट मास्टर ने अपने विचारों का संकलन किया, काफी कोशिश की, मगर याद नहीं आया उन्हें। तब जाके स्वयं उस अधिकारी ने कहा मैं वो लड़का हूं जो पोस्ट ऑफिस बंद हुए आपके पास पहुंचा था और आपने पोस्ट ऑफिस खोलकर मेरा लिफाफा लिया और आगे भिजवाया था, और वही कारण हुआ जिसके कारण मुझे ये नौकरी मिली, आज मैं यहां विराजमान हूं। आपके उस मानवता के दृष्टिकोण का मैं आभारी हूं। दोस्तों, ये बात मैंने आपके समक्ष इसलिए कहा है कि अंग्रेजों के जमाने में डाक कार्यालय चालू हुए थे और बड़ी हिकमत से वे अपना काम किए जाते थे। खतों को गंतव्य तक पहुंचाने के लिए सदा तैयार रहते थे। इन दिनों न जाने हमारे भारतीय डाक कार्यालय को क्या हुआ है कि अपना काम सही तरीके से करना ही नहीं चाहते, चाहे कितने भी शिकायत कर लो, अनेक कारण मौजूद है, अनेक बहाने मौजूद है, स्टाफ नहीं है, अमुक कमतरता है, लाख बहाने बाजी करके कई लोगों का नुकसान कर। पोस्ट ऑफिस ने वही अपना रटा रटाया जवाब दे दिया, हाँ ठीक है हम तपास करते हैं ऐसा वैसा, तो मालूम होता है कि या तो पोस्टमैन नहीं होने से आपकी डाली हुई डाक को पहुंचाने के बजाय यह विभाग अफरा तफर कर देता है उन कागजातों की और डाक समय पे नहीं पहुंचते। 5 पैसे का हमारा पोस्ट कार्ड ही क्यों ना हो, वह उतना ही महत्वपूर्ण है
जितना कोई बड़ा लिफाफा, जितना कोई बड़ा पत्र। ये ड्यूटी बनती है पोस्ट ऑफिस की। अपनी ड्यूटी, अपने कर्तव्य से विमुख होते हुए किसी युवक का नुकसान करने का दाखला आज ही हमारे समक्ष आया है और वो इंटरव्यू हम आपके समक्ष बताते हैं। बलगांव के इस युवक को समय पर कागज न देके पोस्ट ऑफिस ने दिरंगाई की, जिसके कारण वह युवक समय पर इंटरव्यू के लिए नहीं पहुंचा और नौकरी से बाकात रहे। अब शिकायतों का दौर चलता रहेगा, कुछ न कुछ बहाने निकल जाएंगे उसमें से और अपनी चमड़ी बचा ली जाएगी। ये सब न हो इसके लिए ये विशेष कार्यक्रम बना के हम आपके समक्ष प्रस्तुत कर रहे हैं। चेतन गंगाधर, इथे मला कॉल आला होता ऑर्डर फॅक्टरी पुण्यावर 24 तारखेला। इंटरव्ह्यू केव्हा होता? 29 तारखेला सकाळी 9 वाजता। कुठल्या पोस्टचे? बोलगाव। त्यांनी मला 29 तारखेला आणून दिले 2 वाजता। माझे इंटरव्ह्यू होता 9 वाजता सकाळी। 29 तारखेला सकाळी 9 वाजता तुमचा इंटरव्ह्यू होता, पण या पोस्ट मॅनने मला 2 वाजता। 2 वाजता त्याच दिवशी? म्हणजे किती दिवस लेट आला? 24 तारखेला त्यांना भेट, त्यांच्याजवळ केव्हा आला? 24 तारखेला। 24 तारखेला तर त्याच दिवशी तुम्हाला द्यायला पाहिजे होता। हो, पण 2 दिवस सुट्ट्या आल्यामुळे, 2 दिवस सुट्ट्या आल्यामुळे त्यांनी किती? 26 तारखेला। 26, 27, 28 खाली पण होते तेव्हा दिलं असता तरी काम झालं, तरी पण त्यांना आणून दिला अर्जी करून नाही आणून दिला। मग काय केलं तुम्ही? त्यानंतर मी पुण्याला गेलो। पुण्याला गेलो, त्यांना रिक्वेस्ट केली। सर म्हटलं असं असं झालं, तर ते मानत नव्हते काहीच, आम्हाला काहीच सांगू नको, पोस्टमनची गलती आहे। मग तुमचं काम झालं नाही, नुकसान झालं तुमचं, मग याबद्दल तुम्ही कुठे शिकायत केली का, कंप्लेंट केली का, कोणाकोणाला सांगितलं? हो, केलं कलेक्टर ऑफिसला दिली, कलेक्टर अमरावती कलेक्टरला निवेदन केलं। काय म्हटलं त्यांनी? कारवाई करणं। आणि अजून कोणाला कंप्लेंट दिली? करणार आहे। अजून बाकी कंप्लेंट द्यायची आहे? बाकी तिथे पोलीस स्टेशन वगैरे दिली, पोलीस स्टेशनला दिली, कुठे? पालकमंत्र वलगाव पोलीस स्टेशन। आता काय करणार? आता मला न्याय पाहिजे, त्याच्याकरता तुम्ही आले। आता प्रत्येकाला जर असं केले त्यांनी तर मग माझं ठीक आहे, माझं झालं आता, पण प्रत्येकाचं असं केलं त्यांनी जिंदगीचं हे आहे ना, हे आहे ना, सवाल आहे ना, असं नाही करायला पाहिजे। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर। अमरावती शहराजवळ असलेले तिवसा येथील अशोक नगरात दादाराव भोसले यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकली। त्यांच्या पत्नीने पोलिसांनी गुन्हा दाखल करू नये या बेतात अंगावर रॉकेल ओतले। पोलिसांनी तिला तिवसा पोलीस स्टेशनमध्ये आणले व दादाराव भोसले यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना इरविनच्या इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले। दादाराव भोसले यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकली असता 10 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली। स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होण्याकरता दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण आत्मसात करणे आवश्यक आहे। आर्थिकदृष्ट्या परिस्थितीने नाजूक असलेल्या विद्यार्थ्यांना आपलं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करता यावं या दृष्टीने शाळांचे संगणकीकरण हे महत्वाचं पाऊल आहे असं प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केलं। अंजनगाव सुर्जी येथील प्राथमिक शाळांचे डिजिटलायझेशनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी आमदार रमेश बुंदिले, नगर परिषदेचे अध्यक्ष अॅडव्होकेट कमलकांत लाडोळे, नगर परिषदेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी गीता वंजारी उपस्थित होत्या। अंजनगाव सुर्जी येथील नगर परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी लोकवर्गणीतून सर्व शाळांचं डिजिटलायझेशन केलं ही कौतुकास्पद व आदर्श निर्माण करणारी बाब आहे असंही त्यांनी म्हटलं। विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचं कौतुक त्यांनी केलं। यावेळी शिक्षकगण, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अमरावती शहरातील टाउन हॉल येथे शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। हा सत्कार समारंभ ABVP तर्फे घेण्यात आला। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन करण्यात आला, तसेच आदर्श शिक्षकांचा सुद्धा सत्कार यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय संघटन मंत्री सुनील आंबेकर, प्राध्यापक स्वप्नील पोद्दार,
प्रांत मंत्री विक्रमजीत कलाने, महानगर सहमंत्री अनिल खुपसे व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। पाहूया 8 जुलै रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते। 8 जुलै 1947 का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। नमस्कार, आइए, स्वागत है आपका लोकप्रिय इतिहास के पन्नों में। आए, देखे, सुने, सोचे, समझे और मनन करे क्या कुछ हुआ इतिहास के पन्नों में दिनांक 8 जुलाई को। क्योंकि आप तो जानते ही हैं, इतिहास सदा अपने आप को दोहराता है। सन 1497 में वास्को डिगामा भारत की शोध करने पर रवाना हुआ। सन 1822 में तेजस्वी कवि बीपी शेले इसका निधन हुआ। सन 1858 में लॉर्ड कनिंग द्वारा ग्वालियर का किला फतह करने पर स्वतंत्रता की लड़ाई रोकी गई। सन 1887 में अमरावती डेप्यूटी कमिश्नर का पदभार कर्नल ग्रेट ने ग्रहण किया। सन 1910 वीर सावरकर ने अंग्रेजों के कैद से छूटने जहाज से ऐतिहासिक छलांग लगाई। सन 1914 में ज्योति बसु इनका जन्म हुआ। सन 1918 में भारतीय संविधान सुधार चेम्सफोर्ड रिपोर्ट प्रकाशित की। सन 1954 में भाखरा नगर डैम का प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू द्वारा उद्घाटन किया गया। सन 1955 में अमरावती के तपन क्षेत्र में श्रम प्रतिष्ठान की स्थापना की गई। सन 1961 में उदय अखबार अमरावती इनके संपादक नाना साहेब बामणगावकर इनका निधन हुआ। सन 1969 में हास्य लेखक चिनू भाई पटवा का निधन हुआ। सन 1972 में क्रिकेटर सौरव गांगुली इनका जन्म हुआ। सन 2007 में माजी पंत प्रधान चंद्रशेखर इनका निधन हुआ। सन 1982 में अभिनेत्री नीतू सिंह इनका जन्म हुआ। Thank you.
इतिहास के पन्नों से। इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। एक नजर टाकूया जिल्ह्यातील घडलेल्या गुन्हेगारी घटनांवर अर्थात DCR वर। पोलीस ठाणे चिखलदरा, आरोपी अनिल ठाकरे अधिक चार, फिर्यादी सौ, वय वर्ष 25। हकीकत फिर्यादीला मूल झालं नाही म्हणून शिवाय माहेरहून पैसे आणण्यासाठी फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला। चिखलदरा पोलिसांनी 498A, 504 व 34 कलमांवर गुन्हा नोंदवलाय। पोलीस ठाणे पथरोट, आरोपी अज्ञात, फिर्यादी मोहम्मद युनुस। हकीकत फिर्यादीने आपली 29,000 रुपये किमतीची हिरो होंडा गाडी घरासमोर उभी केली असता अज्ञात चोरट्याने चोरली। पथरोट पोलिसांनी 379 कलमांवर गुन्हा दाखल केलाय। पोलीस ठाणे आसेगाव, आरोपी गुरुदेव पवार, फिर्यादी रत्नाबाई पवार। हकीकत आरोपी दारू पिऊन घरासमोर शिवीगाळ करत असताना फिर्यादीच्या पतीने हटकल्यावरून आरोपीने सब्बलने मारहाण केली। आसेगाव पोलिसांनी 326, 504 कलमांवर गुन्हा नोंदवलाय। पोलीस ठाणे अंजनगाव सुरजी, आरोपी अकिल वल्द साबीर, फिर्यादी राजू साटोटे। हकीकत फिर्यादी लोट गाडीवर अंडे विक्री करत असताना खाल्लेल्या अंड्याचे पैसे मागितले तेव्हा सामानाची फेकफाक करून आरोपीने नुकसान केलं, गल्ल्यातील पैसे लांबवले, जीवे मारण्याची धमकी दिली। अंजनगाव सुरजी पोलिसांनी 397, 427, 504, 506 कलमांवर गुन्हा दाखल केलाय। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 93-70-10-20-21। वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।